आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं मंडळी, माझ्या भाजी भाची माझ्याकडे आली होती आठवड्याभरासाठी सुट्टीसाठी अशी, आणि मग आम्ही गप्पा टप्पा करायचो. सहाव्या दिवशी जाताना तिच्या हातात एक 100 पानी वही होती आणि तिने मला दाखवली, बघ कशी मस्त भरली वही. म्हटलं, अगं इथे सुट्टीसाठी आली आणि अभ्यास कशाला करतेस? ती म्हणाली, नाही गेले 6 दिवस मी मार्क करते. तू काय खातोस, कसं खातोस, कधी खातोस, कुठे खातोस, हे सगळं तिने त्या त्या दिवसावर असं लिहून ठेवलं होतं. आणि तिने मला सांगितलं की असं आहे की तू जे खातोस ना ते अतिशय चुकीचं खातोयस, चुकीच्या पद्धतीने खातोयस, जे खायला पाहिजे ते खात नाही आहेस. म्हणजे तुला जरी वाटत असेल आपल्याला काहीच झालेलं नाही आहे, पण तरीही कुठेतरी तुझ्या आरोग्यावर ह्याचा परिणाम झालेला असणारच. काय जरा जास्त अभ्यास केला ना की असे विषय सुचायला लागतात. मी तिला म्हटलं, अगं बाळा मला गेल्या अनेक वर्षात ताप आलेले नाही आहे, खोकला झालेला नाही आहे, सर्दी नाही, पडसं नाही, ॲसिडिटी नाही, म्हणजे मी आजारी कधी पडलो होतो हेच मला आठवत नाही आहे. त्याच्यावर ती असं म्हणाली की हा निसर्गाचा चमत्कार आहे, त्यात तुझं काहीच योगदान नाही आहे, असं मला कार्टी तोंडावर म्हणाली आणि निघून गेली. पण जाताना तिने माझ्या हातात परत एक 100 पाणी वही ठेवली आणि तिने मला सांगितलं की रोज डायरी लिहित जायचं, काय खाल्लंस, काय नाही खाल्लंस, कसं खाल्लंस, किती वाजता खाल्लंस. मी म्हटलं, ठीक आहे लिहितो बाबा. मी काय लिहिले भांदळीत नाही, पण आपलं काय झेपत नाही ते. कसं आहे आपल्याला जे खाता येतं ना ते खायचं, जे खातो ते पचतं ना, मग पचत असेल मग टेन्शन का घ्यायचं. हे बघा, मला खाता येतं तोपर्यंत मी खाणार आणि पचतंय तोपर्यंत खाणार. ज्यावेळी मला पटेल की मला हे पचत नाही तोपर्यंत मी खात राहणार आणि त्यावेळी मी खाणं बंद करणार, जेव्हा पचणार नाही त्यावेळी, पण तोपर्यंत मी खात राहणार. आणि म्हणून तर मी इथे बसलेलो आहे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला दाखवायला. अर्थात मी काही दाखवत नाही, माझ्याबरोबर आमचे पाहुणेसुद्धा असतात. आज आलेल्या पाहुण्यांची आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? क्षमा दीपक मोदगेकर. बर, कुठे राहता आपण? पनवेलला. पनवेल? हो. ऑल द वे पनवेल. ओके. आणि काय करता आपण? सध्या मी हाऊस वाईफच आहे, पण कम्प्युटर अकाउंटचा कोर्स पूर्ण केलाय मी. बर. शिवाय मी ट्युशन घेते. नवीन नवीन रेसिपीज इन्व्हेंट करण्याच्या बरोबर मला ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये मी 3 आजपर्यंत भाग घेतलेला आहे. एका ह्याच्यात मध्ये मला टॅलेंट अवॉर्ड मिळालाय आणि मला खूप काहीच म्हणजे असं वाटतंय की नेहमीच आपलं चौकट आखून दिलेली असते, म्हणजे आपलं मुलांचं शिक्षण, आपलं घर, हे असं न करता आपण काहीतरी करावं, म्हणजे आपली एक वेगळी ओळख निर्माण व्हावी असं मला खूप वाटतं. मग त्यासाठी मला असं म्हणजे काय करायचं असं मार्ग, म्हणजे मी असं प्रयत्न करस की काय केल्याने मला करता येईल. थोडक्यात मी शांत बसत. घरी कोण कोण आहे? घरी मिस्टर आणि मग 2 मुली. बर. यजमान काय करतो मिस्टर? मिस्टर आधी प्रायव्हेट फर्म मध्ये कामाला होते, तर सध्या मेन बिझनेस त्यांचा कॉपी रायटिंगचा आहे. आणि मुलं काय करतात? हा 2 मुली आहेत मला, दोघे रॉयल इंटरनॅशनल मध्ये. माझी मोठी मुलगी 12वीला आहे, दुसरी 7वीला आहे. बर. 12वी आणि 7वी, तुम्ही एवढ्या मोठ्या वाटत नाही, पण 12वीतली मुलगी आहे वगैरे असं. थँक्स सर. तुम्ही मूळच्या कुठल्या? मी तसं कल्याणची. जन्मगाव? माझं जन्मगाव डोंबिवली. बर. शाळा कुठली तुमची? एव्हीएम हायस्कूल कल्याण. कल्याण. आणि यजमानांची मूळ गाव कुठलं? त्यांचं बेळगाव, त्यांचा जन्म बेळगावचा. जन्म बेळगाव. आणि वाढले कुठे ते? डोंबिवलीला. अच्छा. म्हणजे तुमचं काय बघून मॅरेज का अरेंज मॅरेज? नाही नाही, आमचं ना लव्ह मॅरेज. नाही, वधूवर सूचक मंडळामधून. बर बर. किती वर्षापूर्वी झालं लग्न? 16 वर्ष झाली. क्या बात है. ओके, हरकत नाही. आता आमचे खवय्ये वाट बघते, तुम्ही आज तुमच्या हाताने काय काय बनवणार आहात ते. ओके. आणि मी पण आतुरतेने वाट बघतोय, कारण मलाही भूक लागते. तुम्हाला माहिती आहे जरा बोललो की आपल्याला भूक लागते. आपण जाऊया किचन कडे. हो. या आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? लेंटिल सॅलड, हा हा, तिळगुळ पुरी. बरं. आणि ओट्स ऑमलेट.
ओट्स ऑमलेट. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण लेटिक सॅलड करतोय. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हो, चिरलेली कांद्याची पात, मोड आलेले मसूर, बारीक चिरलेला कोबी, गाजर, बार फरसबी, मोड आलेले मूग, पुदिना, आलं, धने जिरे पावडर, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर आणि मीठ. ओके, आणि हे आपण सगळं शिजवून घेतलेलं आहे ना? हो, हे ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे आपण. ओके, ह्या साई भाज्या ज्या आहेत, साई भाज्या आपण म्हणता येणार नाही, पण साई जिन्नस जे आहेत ते आपण शिजवून घेतलेले आहेत. ओके, इथे तेल तापत ठेवलेलं आहे. बरं, मला सांगा, हे शिकवलं कोणी तुम्हाला? सुचलं काय? तुमचंच बसल्या बदल्या असं करता येईल तसं करता येईल आणि बॉल टाकून तुमची तुम्ही विकेट काढली असं? ही मूळची ना फ्रेंच रेसिपी आहे. हा, फ्रेंच लोकांना कसं म्हणजे त्यांच्या आहारामध्ये ना व्हेज असो नॉनव्हेज असो त्यांना हे मसूर म्हणजे लेंजी हे हवंच. ठीक आहे, आता साहित्य बघितलं, आता कृतीकडे जायचं. आता ह्या सहा भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत, आता इथे आपण तेल तापत ठेवलं, त्याचं काय करायचं? तेल तापलं की आधी सगळ्यात पहिले आपल्याला सॉस तयार करायचं, म्हणजे आपल्याला आधी पुदिना टाकायचा. आधी पुदिना टाकायचा. हो, पुदिन्याचा वास अप्रतिम येतो. थोडस परतवायचंय, फार नाही. आणि ते झालं ना का मग आपल्याला कढीपत्ता टाकायचा. झालं की सांगा, लगेच मी सोडतोच कढीपत्ता. चाल. मग आपल्याला बारीक चिरलेलं लसूण. हे तडतड उडतो ना, मला काही काही वेळा वाटतं की आपण हेल्मेट घालून करायला पाहिजे. ढापकन काय डोळ्यात बिळ्यात केलं तर जास्त टाकलं तरी पण चालेल. हो, त्याची चव छान आहे. आता काय करायचं? आपल्याला आलं टाकायचं. ते कसं याच्याप्रमाणे अगदी थोडं जसं तिखट हवं असेल ना त्याप्रमाणे टाकलं तरी चालणार आहे. हा, कारण आपण याच्यात वेगळं तिखट असं घालत नाही. नाही, मग आपल्याला धने जिरे पावडर किती हो ती घालायचं समज. हे आपलं तयार झालेलं आहे. बरं, हे बंद करून मग याच्यात. हो, मग आपल्याला एका बॉल मध्ये हे आपण भाज्या आपण काढून घेऊन नंतर त्याच्यामध्ये सॉस टाकायचं. ओके, आता ह्याच्यात सगळ्यात जास्त हे घ्यायचं ना? हो, मोड आलेले मसूर, बारीक चिरलेला कोबी, गाजर, फरसबी, मोड आलेले मूग, चिरलेली कांद्याची पात, कोथिंबीर. सगळ्यात शेवटी ना? हो हो, हे आपण सॉस त्याच्यावर टाकलं ना का मग ते टाकू. ओके, आणि मग मीठ. डन. अरे वा, चांगली की आयडिया. झालं, आता हे कशावर खाता येईल आपल्याला? असंच खाता येईल ना? हो, असंच. चला, लिहून द्या. द्या पेन हातात, द्या लिहून द्या. साहित्य आणि कृती. लेंटिल सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेली कांदापात, मोड आलेले मसूर, बारीक चिरलेला कोबी, गाजर, फरसबी, मोड आलेले मूग, पुदिना, आलं, धने जिरे पूड, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये पुदिना, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, आलं आणि धने जिरे पूड घालून मिश्रण परतून घ्यावं. एका बाउल मध्ये वाफवलेले मसूर, चिरलेला कोबी, गाजराचे तुकडे, फरसबी, वाफवलेले मूग, कांदापात आणि कोथिंबीर घ्यावी. या मिश्रणामध्ये परतलेला कढीपत्ता आणि पुदिन्याचं मिश्रण आणि मीठ घालून एकजीव करून सॅलड सर्व्ह करावं. घेतलं ना सगळं व्यवस्थित लिहून? व्हेरी गुड. आता आपली पुढची रेसिपी काय? ओट्स ऑमलेट. ओट्स ऑमलेट, मला साहित्य सांगता काय काय? हे ओट फ्लेक्स, बारीक चिरलेली सिमला मिरची, रवा, दही, टोमॅटो, किसलेला मका, डाळीचं पीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ. ओके, साधा आहे, सोपं आहे. हो, टेन्शन नाही आहे काही. आता पहिल्यांदा काय करायचं मला सांगा? आधी आपल्याला दह्यामध्ये ओट्स आणि रवा भिजवून घ्यायचा. ओके, 5-1 मिनिट बाउल लागेल. हो, ओट्स आपण याच्या प्रमाणात जास्त घेतोय, म्हणजे रव्यापेक्षा ओट्स जास्त पाहिजे. हो,
आणि जसं गरज पडेल तसं दही. हो आता आपल्याला भिजवून घ्यायचं ना. हो व्यवस्थित दह्यामध्ये. हो हो ओके. आमचं तर हे आपलं सगळं एकत्र करून झालेलं आहे. आता काय व्हॉट नेक्स्ट? आता आपल्याला क्रमाक्रमाने या भाज्याच्या मध्ये घालून मिक्स करायचं आहे. बस पूर्ण घातला तरी चालेल, त्याची चव छान आहे. आपण जरा तिखट करूया हे. हो चालेल. आता काय मीठ घालू का आधी मिरची घालू? मिरची घाला चालेल. तिखट जर हवं असेल ना. हो ते आता ना हे एक तसं बेसन घाला याच्यामध्ये. काय चालेल ते कशासाठी? हो ते कसं माहितीये, बाइंडिंग एजंट म्हणून, आणि त्याने एक कुरकुरीतपणा पण येतो याला. आता आपल्या त्यात मीठ घालायचं का? हो मीठ घालायचं. आधी कोथिंबीर घाला आणि मीठ थोडस. बस आपल्याला थोडं पाणी लागेल. तुम्ही इथे फिरवत आहे त्यामुळे अंदाज तुम्हाला आहे. बस आपला तवा पण तापलेला आहे त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही. आपल्याला हे कशाबरोबर खाता येईल? आपल्याला हे टोमॅटो सॉस बरोबर खाता येईल, दही बरोबर, कशाबरोबर पण खात. नुसतं जरी खाल्लं ना तरी छान लागतं. त्यामधून थोडं तेल सोडायला लागेल का? नाही नाही लागणार. नाही काय आता उलटलं की झालं, खायलाच रेडी ना. हो हो फर्स्ट क्लास. साहित्य आणि कृती. ओट्स ऑमलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओट फ्लेक्स, बारीक चिरलेली सिमला मिरची, रवा, दही, टोमॅटो, मक्याची भरड, बेसन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये रवा घेऊन त्यामध्ये ओट फ्लेक्स, दही, बारीक चिरलेली सिमला मिरची, टोमॅटो, मक्याची भरड, मिरची, बेसन, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे मिश्रण पसरून घ्यावं आणि दोन्ही बाजूने शिजवून ओट्स ऑमलेट सर्व्ह करावं. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपी कडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? तिळगुळपुरी. तिळगुळपुरी. हो हे आता कधी काय कसं सुचलं तुम्हाला? ते तिळगुळच्या साहित्यावरनं म्हणजे उरलं होतं ना, म्हणजे असं करून बघितलं तर कसं होईल. त्याच्यामध्ये मी मनाचं म्हणजे सोयाबीन पीठ, गव्हाच्या पीठामध्ये मी सोयाबीन पीठ पण ते दरवेळेला माझ्या तशी सवय आहे. म्हणजे बरं आता आपण आधी काम करूया, आधी आपण साहित्य बघूया, म्हणजे लोकांना कळेल की काय काय घातलंय आपण. काय काय साहित्य सांगते? हे काय तीळ. हो भाजलेले. गुळ, किसलेला गुळ, खोबरं, नंतर नाचणीचं हे राजगिरा पीठ आहे, खसखस आहे, नाचणीचं सत्व आहे आणि हे ओट्सचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे. याच्यामध्ये वेलची पूड आणि सोयाबीनचं पीठ मिक्स करून टाक. ओके हा आता मला सांगा म्हणजे लोकांना कळलेलं आहे खवय्यानं की काय काय आहे, कसं सुचलं हे? मागच्या वर्षी तिळगुळ केला, तिळगुळ आपण म्हणजे केला होता ना, साहित्य थोडं उरलं होतं त्यामुळे परत तिळगुळ करायचा म्हणजे खूप म्हणजे कंटाळा आला जीवावर. त्यापेक्षा असं करून बघितलं तर, आणि तिळगुळू मध्ये कसंही वेगळ्या प्रकारची पीठ नसतात, म्हणजे तसं काहीतरी करायला गेले मी तर ते काहीतरी विचित्रच होईल. मग मी काय विचार केला की आपण पुरी सारखं असं करून बघूया, त्याला आणखीन पीठ पण घातले जातील. तर ते करून बघितलं आणि सक्सेसफुल. हा आणि ते मुलींनी यम यम म्हणून कुकीज म्हणून ते खाल्लं. मला एक असं विचारायचं आहे की लग्नानंतर तुमचा असा एखादा पदार्थ तुम्ही तुमच्या यजमानांना खाऊ घातलाय का, की तो खाऊ घातल्यानंतर यजमानांनी कपाळाला हात लावला? काय व्हायचं, गोड पदार्थामध्ये गोड साखरच कमी टाकली म्हणजे जायची आणि तिखटमध्ये तिखट नाही, भयंकर वैताग घ्यायचे. बरं असा कुठला पदार्थ? मटकीच्या उसळवर मला आठवते. आता मटकीची उसळ अजून करता का? आता नाही बंदच करून टाकली. करते ना. करता ना. हो आता काय करायचं सांगा? आता आधी आपण पीठ भिजवून घेऊया. खूप बोलते ना मी, खूप बोलते ना, दुखायला लागले या फक्त हसतायत. मी बोलतोय मग असं. आता आली मिळी गुपचुळी. आता काय करायचं मला? गव्हाचं पीठ. गव्हाचं आणि ह्याच्यात अजून काय घातलं आपण? ह्याच्यामध्ये मी गोड कमी होतं म्हणून थोडी पिठी साखर घातली, वेलची पावडर आणि सोयाबीनचं पीठ घातलं. परत कोणी बोलायला नको आम्हाला की हे गोड नाही. हा नंतर आता सगळ्यात शेवटी गुळ. हा बाकी सगळं तीळ जास्त दिसायला पाहिजे आणि दाताखाली असं हो कचकणी यायला पाहिजे.
हे ओट्स आहे हा, हे सुद्धा जास्त घेतलं तरी चालेल. हे काय म्हणायचं? हे नाचणी सत्व आहे. मला हेच कळत नाही तुम्हाला, म्हणजे गृहिणींच कळत नाही, नुसत्या रंगावरून कसं काय कळतं त्यांना हे ओट्स आहे आणि नाचणीचे, मला काहीच नाही कळत. खसखस खसखस मला माहिती आहे. हे काय म्हणायचं? राजगिरा पीठ आहे. कुठे लिहिलं नाही आहे ते? हो बरोबर. हे सुद्धा पूर्ण घेतलं तरी चालणार आहे, चव छान आहे त्याची. आणि सगळ्यात शेवटी गुळ, हो तो सुद्धा आपल्याला पूर्ण लागेल. याच्यामध्ये ना 2 चमचे मला हे मोहन लागणार आहे. हो बस ओके. आता हे झाले ना आपल्यापर्यंत? हो. गोड नक्की झाला असणार का? हो. कॉन्फिडन्स आहे ना तुम्हाला? हो. आता काय करायचं? डन. हो. त्याच्यावर थोडस मला तेल लागेल. हा बस. हातावर तेल का घेतात माहितीये का? ते सगळ्या हाताला चिकटून नाहीये म्हणून. बरोबर ना? हो. बेसिक गोष्टी शिकून गेल्या. तोंडगाशी पडायला लोक ना. झालंय आपलं. आता काय करायचं आपल्याला? आपल्याला लाटायच्या. हे ना म्हणजे कसं ते गोलच असं असतं ना नेहमी, जर असे काहीतरी असं वेगळं. बस हे असं सोडायचं. क्या बात आहे. आणि हे मला असं वाटतं की हे नुसतंच खायला रुचकर लागेल. हो हो हो, हे नुसतंच. पटक्कन होणारा हा अप्रतिम पदार्थ आहे. फक्त गोळ्याच तुम्हाला करेक्ट मिळायला पाहिजे. माप गोड आहे असं म्हणाले आणि हा मुद्दा लक्षात घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. तिळगुळ पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेले तीळ, किसलेला गुळ, खोबरं, राजगिरा पीठ, खसखस, नाचणीचं सत्व, ओट्सचं पीठ, वेलची पूड आणि सोयाबीन घातलेलं गव्हाचं पीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये वेलची पूड आणि सोयाबीन घातलेलं गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये तीळ, ओट्सचं पीठ, नाचणी सत्व, खसखस, राजगिरा पीठ, खोबरं, किसलेला गुळ आणि तेलाचं मोहन घालून पीठ भिजवून घ्यावं. या पीठाच्या पुऱ्या लाटून त्या तळून घ्याव्यात. शमाजीने केलेले तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता आपण ते खाऊन बघायचे. बघूया तरी. तुम्ही पण का घाबरू नका, तुम्हीच केलेत ना. खरं सांगू का, खऱ्या खवय्याचं लक्षण काय? अगदी म्हणजे मऊ भात आणि लोणचं त्याला जसं आवडतं तसं दम बिर्याणी सुद्धा आवडते, है की नाही? आणि कोण किती खातं ना याच्याकडे ना माझ्या म्हणजे समस्त गृहिणींना माझी विनंती आहे की आपापले नवरे किती खातात याच्याकडे नका लक्ष देऊ. हा आम्ही तुम्हाला असं विचारतो का किती लिपस्टिक लावतेस ग, असं आम्ही कधी विचारतो का? नाही विचारत ना. खाऊ दे ना, झेपेल तेवढं खाईल, नंतर गप बसेल की नाही. त्यामुळे खाण्याकडे लक्ष दे, किती खातं त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. हा मी पण नाही लक्ष देत, मी माझ्याकडे सुद्धा लक्ष देत नाही कधी कधी. पण काय जागा टिकवणं हे खूप कठीण आहे, ही जागा टिकवणं खूप कठीण आहे आणि ती तुमच्याशिवाय नाही टिकू शकत. त्यामुळे तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे, तुमच्या डोक्यात जर काही वेगवेगळे पदार्थ असे उगवत असतील ना तर लगेच लिहून मला कळवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता वगैरे सगळा व्यवस्थित लिहून घेतलेला आहे. आता निर्णयाची वेळ झालेली आहे. क्षमाजी, तुम्ही इथे आलात आमच्या वेळात वेळ काढून आणि 3 वेगळे पदार्थ दाखवलेत, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद देतो. पण नुसते धन्यवाद नाही, आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे आपल्याला. थँक्यू.
तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत, यजमानांच्या सुद्धा मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत, एवढीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हे बघते ना काय ते बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवीच्या या भागात इथेच थांबतोय. खाण्याची वेळ झाली, निघण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. हवी हवेसी पंक्तीत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे, खावे अनखिलवावे. आम्ही सारे खवय्ये. आमच्या खवय्याने आज काय काय दाखवणार आहे? आज काठियावाडी मिनी वडा आणि सेव मसाला टिक्की. आम्ही सारे.